अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता स्वामी भक्त म्हटल्यावर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग येतो नित्यसेवा. बरेच नवीन स्वामी भक्त आपल्याला रोज जुळत असतात. बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही नवीन आहोत, आम्ही काय केलं पाहिजे, महाराजांची नित्यसेवा नेमकी कशी करायची, नित्यसेवेने तुमचे सगळे अडचणी दूर होतील का, किंवा रोज आता आम्ही 3 अध्याय 11 माळी जप करतो आमच्या अडचणी दूर होतील का. बऱ्याच वारंवार सांगण्यात येतं की ताई याच्यासाठी सेवा सांग, त्याच्यासाठी सेवा सांग, असं सांग तसं सांग. आज तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला अडचण नाही येणार. सगळ्यात आधी नित्य सेवा म्हणजे काय. दररोज नित्य नियमाने आपल्याला महाराजांची सेवा करायची असते. आता नित्य सेवा केल्याने काय होतं ते तुम्हाला सांगते. जे बघा आयुष्यात हा भोग आहे जो कोणालाही चुकलेला नाहीये. आता मी तुम्हाला एखादी सेवा सांगते की तुम्ही ही सेवा करा, तुम्ही ती सेवा करा, पण मला जर त्याचा अनुभवच नाही आला किंवा मी ती सेवा करते आहे मला अनुभव नाही आला म्हणजे तुम्हाला नाही येणार असं अजिबात नाहीये. याचं कारण तुम्हाला सांगते. प्रत्येकाला आपापल्या कर्मावर तर प्रत्येकाचा विश्वास असेल ना, देवावर असो वा नसो, आपल्याला आपल्या कर्मांवर विश्वास असतो की माझे काहीतरी, आपण म्हणतो ना की काहीतरी मागच्या जन्माचे भोग होते म्हणून ह्या जन्मात इतक्या अडचणी आल्या, किंवा मागच्या जन्मात काहीतरी घडलं असेल म्हणून ह्या जन्मात मला कोणीतरी फसवलं, किंवा मागच्या जन्मात मी असं केलं असेल म्हणून ह्या जन्मात माझ्यात असं झालं. थोडक्यात काय, हा कर्माचा फेर आहे जो कधी चुकलेला नाहीये. जेव्हा तुम्ही नित्य सेवा पठन केलं, लोकांना वाटतं की एकदा स्वामीचरित्र सारामृत वाचल्यावर महाराजांनीच सांगाव की बोल तुला काय पाहिजे, असं नाही होणार. काही काही असे स्वामी भक्त आहे मी बघते की ताई आम्ही एकच पारायण केलं, मग आता एक पारायण केल्यावर थांबायचं का की नंतर परत करायचं, ती पण एक. तर लक्षात घ्या, नित्य सेवा याचा अर्थ काय, नित्य नियमाने केलेली गेली सेवा. रोज 3-3 अध्याय वाचायचे, 11 माळी जप करायचा. ज्यांना 11 माळी येतात, 11 माळी जप का करू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपले जे षडरिपू आहे, काम, क्रोध, मद, मोह, मत्सद, आपले जे एक एक माळ पितरांसाठी असते, एक कुलदेवांसाठी असते, एक गुरूंसाठी असते, या 10 माळी जपल्यावर जी शेवटची माळ असते ती आपल्यासाठी असते. आता अर्थात संसारिक माणूस आहोत, आपल्याला रोज 11 माळी करणं शक्य होईल की नाही माहिती नाही. तर रोज क्रमशः 3-3 अध्याय तुम्हाला पठन करायचे असतात. आता बऱ्याच वेळा अशा पण कमेंट्स येतात की आता बघा, जे नवीन लोक आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही, पण सॉरी जे जुने लोक आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही, पण जे नवीन लोक आहेत ते म्हणतात ही आम्ही एक पाठ करायला गेलो आम्हाला 2.5-3 तास लागले. तुम्हाला सांगते, स्वामीचरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा तुम्ही मोठा घेत असाल. आता हा माझ्याकडे दिंडोरी प्रणित आहे, याच्या आधी पण 2 दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे माझ्याकडे, तुम्हाला मी दाखवेल कधीतरी. त्याचं असं की त्याच्यात एकदम यु नो असं प्रॉपर होतं. याच्यात काय आहे, जेव्हा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे संकल्पयुक्त पाठ करता, 108 पाठ करता, 21 करता, 11 करता, तेव्हा तुम्हाला हे वाचायला म्हणजे सोपं जावं, किंवा हे सुद्धा तेवढंच प्रभावी. बरं का, असं नाही की हे शॉर्टकट आहे म्हणून एकदम काही त्याचा आपल्याला अनुभव येणार असं अजिबात नाही. हे पण तेवढंच प्रभावी आहे. आता मी तुम्हाला या अध्यायाचं सांगते. इथून सुरुवात होतं अध्याय पहिला, बरोबर, जो इथे संपतो. बरोबर, दुसरा इथे सुरू होतो जो इथे संपतो. थोडक्यात काय, एक एक 1.5-1.5 पानाचा आहे. आता 1-1.5 पानाचा आहे, अर्थात जे नवीन आहे त्याला टाइम लागतोच, काहीच हरकत नाही. पण ज्यांना, जे नवीन नाहीये, जे आमच्यासारखे आहे, त्यांचं पटापट होतं. आता हा ग्रंथ कुठे मिळेल, तर 8202-72-92 ह्या नंबरवरनं तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला घरपोच मिळेल. नाहीतर बेस्ट वे जवळच्या केंद्रातूनच घ्या. पण प्रत्येक गावात केंद्र नाहीये, किंवा आपण त्या केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. आता नित्य सेवा म्हणजे काय, रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. आता 3 अध्याय रोज कसे वाचायचे बघा. आता मी नवीन आहे, मला काहीच माहिती नाही, अर्थात तुम्ही नवीन आहात, तुम्हाला ते प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आज वार आहे शुक्रवार, बरोबर, आज मी 1, 2, 3 अध्याय वाचणार. हा, मग शनिवारी काय येणार, 4, 5, 6, क्रमशः. याचा अर्थ काय, रेग्युलर. अशाही कमेंट्स होतं की ते रोज 1, 2, 3 अध्याय वाचायचे का, नाही हो. आता गुरुवार आहे, गुरुवारी मी 1, 2, 3 अध्याय वाचले, शुक्रवारी मी 4, 5, 6 अध्याय वाचणार, शनिवारी मी 7, 8, 9 अध्याय वाचणार, रविवारी मी 10, 11, 12 अध्याय वाचणार. 3, 3, 3, 3 ह्या पद्धतीने आपण 7 दिवसात हे पारायण तुमचं संपतं. म्हणजेच काय, बुधवारी तुमचं 21 अध्याय आहे. 1 अध्याय सॉरी 1 पाठ करणं म्हणजे काय, 1-21 अध्याय तुम्हाला पठन करायचे असतात.
नित्य सेवा केल्याने तुमचा जो भोग आहे ना तो खूप जास्त प्रमाणात कमी होतो, पण याच्यात सातत्य असणं खूप महत्वाचं आहे. एकदा स्वामी चरित्र सारामृताचा पाठ केला म्हणजे महाराज येऊन तुम्हाला सगळं देतील असं नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपली इच्छा फक्त इतकी ती असते आणि महाराजांचं नियोजन खूप असतं आपल्यासाठी. महाराजांच्या सेवेत आले म्हणजे तुम्हाला तुमच्या, मी माझं सांगते, महाराजांच्या सेवेत आले म्हणजे माझे भोग संपले किंवा महाराज माफ करतील, अजिबात नाही. महाराज म्हणायचे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आम्ही लुडबुड करत नाही. दुसरं, तुला तुझ्या कर्माची शिक्षा भोगावीच लागणार. फक्त एवढंच आहे की ह्या सेवेत आल्यावर किती तीव्रता कमी होते मला महिलांना तुम्ही कमेंट करून सांगा. बाकी महाराजांच्या सेवेत आला आणि कोण वाया गेला मला सांगा. आज न उद्या त्याला प्रत्येकाला आपापल्या सेवेचं फळ मिळत असतं. नित्य सेवा केल्याने कुठलेच प्रश्न उरत नाही. मी तुम्हाला सांगते, नित्य सेवा केल्याने कुठलेच प्रश्न उरत नाही. आता एक पाठ केल्याने लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं नाही, ते सातत्य ठेवा. हां, आता मासिक धर्म आला तर अर्थात ते चार दिवस स्किप करायचे, नंतर कंटिन्यू सेवा करायची. आता कंटिन्यू सेवा पण सांगते. आता समजा माझा गुरुवार एक दोन तीन अध्याय झाले, शुक्रवारी तीन चार चार पाच सहा अध्याय झाले, शनिवारी मला मासिक धर्म आला, तर ते पाच दिवस मी थांबणार. चार पाच दिवस काय असेल ते तुमच्यावर आहे, म्हणजे ते आपल्यावर असतं की आपल्या किती त्रास होतो त्याच्यावर असतो. मग पाचव्या दिवशी जे सहा अध्याय झाले ते मग सात आठ नऊ मी कंटिन्यू करणार. ह्या पद्धतीने सेवा करायची असते. ज्यांना अकरा माळी करणं शक्य होत नाही त्यांनी अर्थात एक माळ करायची, पण ती एक माळ करताना घरात भाजी काय करून, स्वयंपाक काय करून, मुलाला डब्याला काय देऊन, बाळ रडेल आणि तो उठेल, झाडझूड करायची, फरशी करायची, भांडे कसायचे, कुठलाच विचार नाही. त्या क्षणात फक्त मी आणि माझे महाराज, बाकी सगळं गेलं खड्ड्यात. ह्या हेतूने फक्त एक माळ काहीच मनात नाही. आणि महाराजांकडे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की जेव्हा महाराजांकडे आपण एखादी गोष्ट मागत असो, तुम्ही अनुभव घेऊन बघा. महाराजांकडे, महाराजांना आहे ना लामण, आमच्याकडे आता लामण शब्द म्हणतात, लामण लावलेली आवडत नाही. सतत तेच, महाराज हे द्या ते द्या हे द्या ते द्या, आणि ते परीक्षा बघतात. आता समजा माझी मुलगी आहे आरोही, ती मला म्हणेल मम्मी आज चॉकलेट दे, मी तिला नाही म्हणेल, ती म्हणेल उद्या चॉकलेट दे, परवा चॉकलेट दे, मी वैतागून जाईल की जर तुला मी सांगितलंय नाही तर तू लामण लावू नको. थोडक्यात काय, प्रत्येकाला वेळ आल्यावर आपापल्या परीने प्रत्येकाला महाराज देणार, पण लामण आवडत नाही. तुम्ही जर तेच मागितलं महाराजांकडे तर तुमची कसोटी होणार, तुम्हाला नाही, त्यांना ते आवडतच नाही. त्यांना माहिती आहे, ते म्हणतात जर तू माझ्याकडे आला आहे तर तू सगळं माझ्याकडे ठेव, सोडून दे. आपण नेहमी म्हणत असतो की आपण जर आपल्या आयुष्याची नौका महाराजांच्या हातात दिली आहे, कुठलंच टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला सांगते, आधी थोडंसं चार पाच वर्ष आधी मी पण म्हणजे खूप बापरे हे ते हे असं असायचं. आणि मी माझ्यावरून सांगते, जेव्हा जेव्हा महाराजांकडे एखादी गोष्ट मागितली आहे, प्रचंड परीक्षा पाहिली आहे. पण अर्थात आता तर काही मागतच नाही, फक्त सेवा करायची छान वाटतं, सेवा करायची चांगलं वाटतं, कारण महाराजांवर विश्वास आहे ना. मी तेच म्हणते की सगळा विचार आपण केला तर महाराजांनी काय करावं, त्यांच्यावर पण सोडा, तू तुझे कर्म करत राहा, फळाची चिंता तू करू नको. रोज तीन अध्याय क्रमशः न चुकता, अर्थात गावाला गेल्यावर आपण तेवढं समजू शकतो की आपण, आता मी सांगते, माहेरी गेल्यावर मी तीन अध्याय वाचत नाही हे खरं आहे, तो तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त घेऊन जायचं वाचायचं अजिबात नाही. प्रेग्नन्सीमध्ये गेलं आहे, पण माहेरी एक तर चार पाच दिवस जातो, तिथे काही आपलं वाचन होत नाही, म्हणून जाण्याच्या आधी सगळं तुम्ही अध्याय तुमचा कम्प्लीट करून घ्या, मग तुम्ही वाचा. ज्यांना इच्छा असेल की माहेरी जायचं तर तिथे पण कंटिन्यू करू का, तर तुमची इच्छा असेल तर करा. महाराजांची सेवा तुम्ही कधी कुठेही करू शकता. बसमधून ट्रॅव्हल करता आहे, नित्यसेवा श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा, तिथे नित्यसेवा आहे. क्रमशः तुम्ही तीन अध्याय मोबाईल आपण व्हॉट्सअप ओपन करायला गेलं तर 10 मिनिटं असे निघून जातात. ते 10 मिनिटात जर सेवा केली तर आयुष्यात सोनं होईल तुमचं, इतकी शाश्वती मी तुम्हाला देते. नित्यसेवा केल्याने कुठलेच दोष राहत नाही, पितृदोष असो किंवा वास्तुदोष असो, कुठलेच दोष राहत नाही. फक्त तुमची कन्सिस्टन्सी, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास, कितीही संकट आले, कितीही अडचणी आल्या, त्या संकटांना म्हणारे बाबा तुझ्यापेक्षा पण मोठे माझे महाराज आहे, तू ये, माझे महाराज बघून घेतील, काहीच होणार नाही, हे सगळं चांगलं होणार आहे. तुमचे कर्म जर चांगले आहे ना, तुमचे विचार चांगले आहेत, तर महाराज तुम्हाला तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही. सेवा, नित्यसेवा, नामस्मरण, नित्यसेवा. आता बघा, तुम्ही नवीन आहात अर्थात तुम्ही इच्छा असेल तर वाचू शकता, नाहीतर श्री स्वामी समर्थ मंत्र. आधी तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तुम्ही नित्यसेवा केल्यावर मांसाहार करा, मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहे त्या ग्रंथाकडे बघू पण नका. किंवा
जर तुम्हाला वाटतं की नाही ताई मी मांसाहार सोडणार आहे, मी खाणारच नाही, उलट चांगलं तुम्ही सेवा करा. पण सेवा करून मांसाहार करू का अशा कमेंट्स अजिबात करायच्या नाही. घरातले त्यांना करू द्या, तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही करा. बऱ्याच कमेंट्स की ताई माझ्या घरात मांसाहार केला जातो मी नाही खात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि 75% लोकांना याचीच भीती वाटते की बाई माझ्या घरात मांसाहार केला जातो मी महाराजांना ठेवू का, काहीच बिघडत नाही. कुठला धर्म जात पंत महाराजांनी काही पाळली नाहीये. महाराजांना आवडतो फक्त तो त्यांचा भक्त. तुमची श्रद्धा फक्त माझ्या महाराजांच्या चरणांवर, माझे महाराज म्हणजे आपले सगळ्यांचे आहे, स्वामींच्या चरणांवर तुम्ही डोकं ठेवा. बस आयुष्याचं कल्याण होणार हा तुम्हाला मी लिहून देते. पण तुमचे जर भोग असेल ना ते तुम्हाला भोगावेच लागेल, हे तर नक्की आहे. मी माझ्यावरनं सांगते, जो काही भोगाचा काळ होता तो महाराजांनी पुरेपूर भोगून घेतला. त्याच्यात कोणाचीही लुडबुड चालत नाही. कितीही जवळचा लांबचा महाराजांना काहीच नाही. काही काही लोकांना वाटतं आम्ही 2013 सेवा करतो, 2004 सेवा करतो, काही फरक पडत नाही. महाराज एका धावेला आपले स्वामी महाराज एका हाकेला पण धावून येणारे आहेत. नित्य सेवा करा, कुठलाच प्रश्न उद्भवणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते. तर झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ ते सांगते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.